सरस्वती मुळे येते, सगळे सरस्वती मुळे येते, मागण्या आपला सारथीचा काही विद्यार्थी त्यांचा पेंटिंग विषय राहिलेला आहे, 800 कोण विद्यार्थ्यांचा कोपर्डीचा एक अर्ज द्यायचा राहिलेला आहे, कोपर्डीचा खटला सुरू करण्याचा आणि एक दोघ राहिले आणि ती बी गेले म्हणजे पटकून बरं होईल. मी तुम्हाला शब्द दिलेला आहे तुमच्या पुढे जाणार नाही. आपल्याला दोघांना मिळून 5 कोटी मराठ्यांना आरक्षण घ्यायचं आहे आणि आपला 5 कोटी मराठ्यांचा विश्वास शिंदे साहेबांवर आहे. त्याबद्दल जो विषय काढलेला आहे त्याची तात्काळ मी अधिकाऱ्यांना बोलून घेतो आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये ज्या अडचणी आहेत त्या देखील आमच्या निदर्शनात आलेल्या आहेत, त्याचाही मार्ग आपण काढू. साहेब आमच्या सरसकट जे मुले आहेत ते सगळे सरसकट मुले आहेत, मागण्या आपला सारथीचा काही विद्यार्थी त्यांचा पेंटिंग विषय राहिलेला आहे, 800 कोण विद्यार्थ्यांचा तो ही मार्ग काढावा. एक आमचा विनंती माझा आहे निवेदनात विषय कोपर्डीचा एक अर्ज द्यायचा राहिलेला आहे, कोपर्डीचा खटला सुरू करण्याचा आणि एक दोघ राहिले आणि ती बी गेले म्हणजे पटकून बरं होईल. आणि साहेब दुसऱ्या सहकारी महामंडळाचे थोडे आठ शेरती जर शिथिल झाले अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचं तर ते बरं होईल त्या संदर्भानं. आणि आमच्या मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्राच्या ज्या पक्षानं सगळ्या आम्हाला पाठिंबा दिला त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो. तुम्ही म्हणणार गावाच्या वतीनं तुम्ही म्हणा आणि उपमुख्यमंत्री दोन्ही यांचंही आम्ही मराठा समाज म्हणून आभार मानतो आणि विशेष करून एवढ्या लोकांच्या वतीनं 5 कोटी मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री साहेब सगळं सांगतो कडे या 5 कोटी मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री साहेब सगळे प्रोटोकॉल उडून आले म्हणून पुन्हा एकदा कडकडाटून टाळ्या आणि सगळे जे सगळे प्रश्न सुरू आहेत त्यांनी शांततेत करायचं अजिबात. राज्यात कोणीही शांतताला भंग होईल असं कोणीही काम करायचं नाही. तुम्ही मला शब्द दिलेला आहे तुमच्या पुढे जाणार नाही आणि मी तुम्हाला शब्द दिलेला आहे तुमच्या पुढे जाणार नाही. आपल्याला दोघांना मिळून 5 कोटी मराठ्यांना आरक्षण घ्यायचं आहे आणि आपला 5 कोटी मराठ्यांचा विश्वास शिंदे साहेबांवर आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकदम शांततेत आंदोलन करायचे आणि आल्याबद्दल शिंदे साहेबांचं स्वागत आम्ही मनापासून करतो आणि गावाच्या वतीनं आलेल्या सगळ्या मंत्री महोदयांचं माननीय तारक पाटील हे आभार मानतील आणि त्यानंतर एक मिनिट सगळ्यांनी सारथीबद्दल जो विषय काढलेला आहे त्याची तात्काळ मी अधिकाऱ्यांना बोलून घेतो आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये ज्या अडचणी आहेत त्या देखील आमच्या निदर्शनात आलेल्या आहेत, त्याचाही मार्ग आपण काढू. आणि जे काही गुन्ह्यांचा विषय तर मी बोललेलो आहे, आज सगळा पोळा आहे त्याच्याही सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि मनोज जरंगे पाटील यांनी जे आवाहन केलेलं आहे शांततेचं, तसं मी आपल्याला शांततेचं आवाहन करतो. कुठंही कायदा सुव्यवस्था बाधित होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे, कारण हायकोर्टाने देखील काल त्यांच्या आदेशामध्ये असेच ऑब्झर्वेशन काढले की राज्य शांत राहिलं पाहिजे आणि आपण आपला मराठा समाज शांतता प्रिय आहे, आपल्या समाजामुळे कुठेही इतर समाजाला काही चोशीस होणार नाही, त्रास होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि आता आंदोलन पूर्णपणे थांबून घ्या आणि यांनी जे वेळ दिला आहे त्याच्यामध्ये आपण युद्ध पातळीवर काम करूया.